जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे आदिवासी वसतिगृहातील 75 मुलींना कराटेचे प्रशिक्षण देऊन साजरा केला कन्यादिन। नवापूर येथील शासकीय आदिवासी मुलीचे वसतिगृह नवापूर जुने रंगावली नवापूर नंदुरबार येथे गृहपाल श्रीमती एस एस पाटील यांनी आज कन्यादिनानिमित्ताने येथील नवीन प्रशस्त इमारतीतील इयत्ता 8वी ते 12वीच्या 79 विद्यार्थिनींना नवापूर येथील कराटे प्रशिक्षिका श्रीमती ज्योती चौधरी यांना बोलावून कराटेचे प्रशिक्षण देण्यात आले। याप्रसंगी श्रीमती ज्योती चौधरी व सोबत आलेल्या 2 विद्यार्थिनी तन्वी खेडकर व प्रांजल पाटील त्यांचा देखील सत्कार करण्यात आला। यावेळी वसतिगृहातील कर्मचारी वृंद उपस्थित होते। श्रीमती ज्योती चौधरी यांनी आज कन्यादिनानिमित्ताने मुलींना शुभेच्छा दिल्यात व त्यांना प्रोत्साहित केले। मुलींवर होणारा अत्याचार व मुलींचे गर्भपात ते कुठेतरी थांबायला हवे, त्या म्हणाल्या की सर्वांना तर आई हवी असते, बहीण हवी असते, मैत्रिणीही हवी असते, मग मुलगी का नाही। मुलगीच जर जन्माला येणार नाही तर आई बहीण मैत्रीण कुठून मिळेल। मुलगी ही नारी शक्ती आहे, ती कुठेही कमी नाही। जर तुम्ही मुली अशाच घाबरून जगत राहिल्या तर तुम्ही आयुष्यात पुढे कधीही जाऊ शकणार नाही। तुम्ही कितीही उच्च पद मिळवले तरीही तुमच्या भीतीमुळे ते अपूर्ण आहे, त्यासाठी तुम्ही मनातली आधी भीती काढा। जर कोणी तुमच्याजवळ 2 मिनिटही वाईट नजरेने पाहत असेल तर तुम्ही त्याच वेळेस बोलायला शिका, त्याला जवाब विचारा की तू का माझ्याकडे बघत आहे। एवढ्या मोठ्याने विचारा की आजूबाजूचे 10 व्यक्ती तुमच्याकडे पाहतील, काहीतरी झालं असेल, त्याच्यातले 9 लोकही तुम्हाला घाबरून राहतील का नाही। ही मुलगी काहीतरी करू शकते, त्यातच तुमची सुरक्षा आहे। नाहीतर त्यावेळेस तुम्ही बोलले नाही तर उद्या एखादी मोठी घटना होऊ शकते आणि त्यात तुमचा बळी जाऊ शकतो। ही आपली ही जबाबदारी आहे की आपण स्वतःचे रक्षण स्वतःच करायला हवे। पोलीस प्रशासन हे किती दिवस आपल्या मागे फिरतील आणि आपले केसेस घेऊन बसतील, त्यासाठी गुन्हे कमी होण्यासाठी आपण मुलींनीही पुढे येऊन स्वतःचे रक्षण करण्याचे शिकायला हवे व आजच्या काळाची गरज आहे। ही नारी शक्ती आहे। मुलींमध्ये व स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त ताकद असते, पण ती घाबरल्यामुळे या शक्तीचा वापर करत नाही। त्यासाठी आधी तुम्ही मुली मनातून भीती काढा आणि जगायचं शिका, कारण हे जग आपले आहे, आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, आपल्याला देवाने 2 हात 5 डोळे सर्व काही चांगलं दिलेलं आहे, त्याचा वापर तुम्ही चांगल्या कामासाठी करा आणि आई वडिलांचे नाव मोठं करा। वसतिगृहामध्ये तुम्हाला आज इथे कराटेच प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे, त्या संधीच्या तुम्ही सोनं करा। तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला हे प्रशिक्षण इथे मिळत आहे। आजपर्यंत आपल्या नवापूर तालुक्यामध्ये कराटे म्हणजे काय हे कोणालाही माहिती नव्हतं, पण नशिबाने मी कुठेतरी प्रशिक्षण घेतले आणि हे तुम्हाला देत आहे, त्याचा तुम्ही आनंद घेऊन सक्षम व्हा। हीच मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते आणि आज आदिवासी मुली ह्या आपल्या कुठेही कमी नाही, त्यांच्यासाठी मी दर रविवारी वेळात वेळ काढून येऊन तुम्हाला विनामूल्य प्रशिक्षण देणार आहे। हे माझ्याकडे मी आज कन्यादिनानिमित्ताने तुम्हाला वचन देते आणि तुम्ही मला असेच प्रोत्साहन करत राहा, म्हणजे भविष्यात कुठे तुमच्यावर अन्यायाची वेळ येणार नाही। असे सक्षम व आपल्या नवापूर शहर परिसरातील किंवा तालुक्यामधील आणखी काही इच्छुक मुली असतील, त्यांना आपल्या क्लासमध्ये येण्याची इच्छा असेल, त्यांनाही मी आवाहन करते की दर रविवारी सकाळी 9:09 वाजता शासकीय मुलींचे वसतिगृह श्रीराम मंदिरासमोर नवापूर येथे येऊन प्रशिक्षण घेऊ शकता, असे आवाहन श्रीमती ज्योती चौधरी यांनी केले आहे। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जर कोणी तुमच्याकडे फक्त 2 मिनिटं अशा वेगळ्या नजरेने पाहताय तरी पण तुम्ही घाबरता का नाही? का घाबरता? आपलं शरीर, आपलं जीवन, सगळं काही आपलं, का घाबरायचं? तो व्यक्ती आपल्याकडे बघतोय तर त्याला प्रतिउत्तर आपल्याला देता आलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण हे प्रशिक्षण घेणार आहे। आलं लक्षात? जर कोणी आपल्याकडे वाईट नजरेने बघतोय, तुम्ही लगेच एकावर बघतोय तुला काय दिसतंय एवढं तरी बोलता यायला पाहिजे। जर तुम्ही ते बोलले नाही, आज तो बघतोय, दुसऱ्या दिवशी गेला, गेले तुम्ही बाहेर कॉलेजला, गेले ते बाहेर गेले, तुमच्या मागे येतोय, तुम्हाला कळतंय हा व्यक्ती आपल्याला त्रास देतोय, पण तुम्ही बोलू शकत नाही, कारण की तुमच्यामध्ये आहे भीती आहे। जोपर्यंत तुमच्या मनातून भीती निघणार नाही तोपर्यंत तुम्ही जगामध्ये काहीच करू शकणार, काहीच नाही करू शकणार। वेळ निघून जाईल आणि तुम्हाला फक्त पश्चाताप राहील। तुमच्या मनाला तुम्ही हे कराल, अरे त्या व्यक्तीने आपल्यासोबत असं केलं आणि आपण काहीच केलं नाही, त्याच्यामुळे आपल्याला त्या व्यक्तीला धडा शिकवायचा, बोलायचं शिकायचं, घाबरायचं नाही, कारण की तुम्हाला इथपर्यंत शिकण्यासाठी तुमच्या आईवडिलांनी पाठवलेलं आहे, तुम्ही नशिबाने, आणि हे प्रशिक्षण तुम्हाला इथं मिळतं आहे हे जास्त मौल्यवान आहे।
तुम्हाला काहीतरी संधी मिळाली मॅडमांच्यातर्फे, ते संधीचं सोनं करा आणि आयुष्यात पुढे जा. विश्व